परभणीचा पारा 5.6 अंशांपर्यंत जाऊन घसरला आहे। यंदाच्या हिवाळ्यातलं सर्वाधिक निचांकित तापमान आहे। दर दिवशी हे तापमान घसरत चालल्यानं यंदा बोचऱ्या थंडीचा परभणीकरांना सामना करावा लागतोय। थंड गार वारे देखील वाहू लागलेत। जागोजागी गल्ली बोळांमध्ये शेकोट्या देखील पेटलेल्या पाहायला मिळत आहेत। धुळे जिल्ह्यातही निचांकित तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 6 अंशांखाली आलेला आहे आणि धुळे शासकीय कृषी महाविद्यालयात 6.2 तापमानाची नोंद झालेली आहे। तापमानाचा पारा हा गेल्या एका आठवड्यापासून सतत खाली येतोय। गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढतच चाललाय आणि या वर्षामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंदही झालेली आहे। नाशिक जिल्ह्यात यंदा मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली। निफाडचं तापमान हे 8.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। निफाडमध्ये किमान पारा घसरला आहे। कुंडेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागानं 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे। अवकाळी नुकसानीच्या पाहणीसाठी आज केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आहे। केंद्रीय पथक आज औरंगाबादमध्ये आढावा घेणार आहे। तसंच आज उस्मानाबादलाही ते पथक भेट देणार आहे। 21 ते 26 डिसेंबर दरम्यान केंद्रीय पथकाचा हा दौरा असेल। खरीपापाठोपाठ रब्बीचं पीकही धोक्यात आलेलं आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये यंदा दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाच्या पिकांची चांगली वाढ झाली। मात्र अतिवृष्टीनं शेतीमालाचं नुकसान झालं। शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक गेलं आणि पिकासाठी झालेला खर्चही निघाला नाही। आजही अनेक शेतकरी कापसाचं पीक उपटून गहू हरभऱ्याची पेरणी करतायत। मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यानं ज्वारी गहू हरभरा या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। सांगली जिल्ह्यात कांद्याचे दर 40 रुपये किलो तर टोमॅटोचे दर हे 15 रुपये किलो आहेत। मिरजेमध्ये मात्र एका व्यापाऱ्यानं ईर्षेपोटी चक्क 2 रुपये किलोनं कांदा विकलाय, त्यामुळे ग्राहकांची मोठी झुंबड देखील उडाली। मात्र ह्या ईर्षेतून व्यापाऱ्यांमध्येच भर बाजारात राडा झाला। नेहमी टोमॅटो विकणारा आणि त्यानं कांदा विकायला घेतला, त्यामुळे दुसऱ्या कांदा विक्रेत्या व्यापाऱ्यानं थेट ग्राहकांना 2 रुपये किलोची ऑफर दिली आणि या ईर्षेतून ग्राहकांचा मात्र चांगलाच फायदा झाला। वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली इथल्या सदाशिव राऊत या शेतकऱ्यानं 1.5 एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय भाजीपाला घेत विदेशी भाज्यांचा प्रयोग यशस्वी केलाय। त्यामुळे अवघ्या 1.5 एकर शेतात 40,000 लागवड खर्च करून वर्षाकाठी 4.5 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवत आहे। सेंद्रिय भाजीपाल्याला बाजारात चांगला दर मिळत नसल्यानं त्यांनी विक्री करण्यासाठी वाशिम शहरातील डॉक्टर वकील अधिकारी यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना मागणीप्रमाणे घरपोच भाजीपाला दिला आहे। नवीन तांदळाच्या हंगामाला आता सुरुवात झाली असून बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल झालाय। यंदाच्या हंगामात सुवासिक आंबेमोहर तांदळाच्या दरात गतवर्षीच्या तुलनेमध्ये प्रति क्विंटल मागे 800 ते 1,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। हंगामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दरवर्षी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश इथून आंबेमोहर तांदळाची मोठी आवक होते। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आंबेमोहर तांदळाची निर्यात वाढली असून अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून आंबेमोहरासह बिगर बासमती तांदळाला मागणी वाढत चालली आहे। राज्यात कोरोनाचे 3,811 नवीन रुग्ण आढळून आले तर काल 98 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। यामध्ये दिलासादायक बातमी म्हणजे काल 2,064 जण हे कोरोनामुक्त झाले। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 94.6% गेलंय। राज्यामध्ये सध्या 62,743 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। दिवसभरात मुंबईमध्ये 586 रुग्ण आढळलेत, ठाणे आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 156 तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये 106, नाशिक आणि नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये 318 नवीन रुग्ण आढळून आले।
मुंबईत रविवारी 586 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 93% रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत. रुग्णवाढीचा दर 0.21% स्थिर आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झालाय. दररोज 700 ते 800 आत रुग्ण आढळत असून एकूण रुग्णसंख्या 2,86,000 पुढे गेली आहे. आतापर्यंत मुंबईत 21,93,000 चाचण्या करण्यात आल्या. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून नवी नियमावली जाहीर होणार आहे. आज पालिकेकडून ही नियमावली जाहीर होईल. कोरोनामुळे यंदा सर्व सण साजरे करण्यासाठी बंधनं आली आहेत. नोव्हेंबरपासून लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता मिळाली होती आणि त्यामुळे डिसेंबरमध्ये बार आणि पब सर्व नियम डावलून पहाटेपर्यंत व्यवसाय सुरू असल्याचं आढळूनही आलं. आणि या सगळा प्रकार लक्षात आल्यावर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र लिहून रात्रीची संचारबंदी लागू करण्याची विनंती केली होती आणि ह्याच पार्श्वभूमीवरती नवी नियमावली आता जाहीर करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. नेदरलँड आणि बेल्जियमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्यात. दुसरीकडे इटली देखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि साऊथ ईस्ट इंग्लंडच्या सर्व भागांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 4,03,359 नवे रुग्ण आढळून आलेत. अमेरिकेत कोरोना संसर्गानं भयानक रूप धारण केलंय. गेल्या 2 दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे आहेत. 2,500+ रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्रास होत असल्याच्या घटना अमेरिकेत वाढत आहेत आणि कोरोनाच्या लसीनंतर एका नर्सची पत्रकार परिषदेत प्रकृती बिघडली आणि त्यानंतर ही नर्स चक्कर येऊन कोसळली. अमेरिकेत फायझर बायोनेट आणि मॉडर्ना या 2 कंपन्यांची लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती आणि रुग्णालयात नर्स असलेल्या टिफनी डोवर यांना फायझर बायोनेटची लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि हा डोस घेतल्यानंतर टिफनी ह्या माध्यमांशी बोलत होत्या आणि त्याचवेळी त्या चक्कर येऊन कोसळल्या आणि बेशुद्धही झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहिसर ते अंधेरी मेट्रो 7 आणि दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 या प्रकल्पाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी समता नगर, अंधेरी, दहिसर, चारको, डीएन नगर इथे जाऊन पाहणी केली. तसंच मेट्रो 2 कारशेडच्या कामाचा अधिकाऱ्यांकडून आढावा देखील घेतला. मेट्रो 3 कांजूरमार्ग इथल्या कारशेडला उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीमुळे MMRDAची कोंडी झाली आहे. प्राधिकरणानं पुन्हा एकदा आपल्या अन्य मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू केला आहे आणि त्यानुसार जोगेश्वरी कांजूरमार्ग मेट्रोसाठी पहाडी गोरेगाव इथल्या जागेची मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे. ठाण्यातील मोगरपाडा इथल्या जागेबाबतही संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा नगरविकास मंत्र्यांचा प्रयत्न आहे. मेट्रो कारशेडवरून सुरू असलेल्या घोळावरून पुन्हा एकदा आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली. कारशेडचा मुद्दा केंद्र राज्यानं एकत्र बसून सोडवला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे. तोडगा कुणीही काढावा, मुख्यमंत्र्यांनी सर्व श्रेय घ्यावं, मात्र 2021 येऊ शकणाऱ्या मेट्रोला उशीर का करायचा असा सवाल करत आरेमध्येच कारशेड सुरू करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी रेल्वे स्थानकालगतच्या हिमालय पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला 2.5 वर्ष आता पूर्ण होत असताना अखेर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पूल विभागानं निविदा मागवलेल्या आहेत. पूर्वीचा पूल गंजल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं होतं, त्यामुळे ह्या पुलाला गर्डर टाकण्यात येणार आहेत आणि या पुलासाठी 6,38,00,000 खर्च अंदाजित आहे. गेल्या वर्षी 14 मार्च 2019 संध्याकाळच्या वेळेस हा पूल कोसळला होता. हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 6 जणांचे बळी गेले आणि 30 जण जखमी झाले होते.
अनलॉक नंतर टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरू होईल असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं, मात्र अद्याप शाळा कॉलेज बाबत कोणताही निर्णय झालेला नाही। जानेवारी मध्ये कॉलेज सुरू करण्याच्या विचारात सरकार असल्याची चर्चाही होती, मात्र नवीन वर्षाचा मुहूर्त अखेर हुकणार असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे, कारण व्यवस्थापन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त अद्याप मंजूर न झाल्यानं समितीच्या सदस्यांना अद्याप अधिकृत पत्रही मिळालेलं नाही, त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय झालेला नाही। त्यात ऑनलाइन क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे, त्यामुळे विद्यार्थी देखील चिंतेत आहेत। बीएड एमएडच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। बीएडसाठी आता 25 डिसेंबर आणि एमएडसाठी 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार बीएड अभ्यासक्रमासाठी 18 डिसेंबर तर एमएड अभ्यासक्रमासाठी 16 डिसेंबर ही अंतिम तारीख होती। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची कामं घेण्याचे आदेश दिले आहेत आणि शाळेचं मैदान, किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यांसारखे विविध प्रकल्प घेता येणार आहेत आणि या निर्णयामुळे शाळेचा परिसर सुंदर होणार आहे। अंगणवाडी आणि शाळांच्या परिसरात परसबाग निर्माण करणं, पेवर ब्लॉक बसवणं, रस्ते करणं, शोष खड्डे घेणं, पाणीपुरवठा योजना राबवणं आदी प्रकारच्या कामांनाही आता मंजुरी देण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग नगरी ओरोस इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या पार्श्वभूमीवरती लवकरच केंद्रीय पथक पाहणीसाठी जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। फर्निचर आणि पुस्तकं खरेदीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी पुरवला जाणार आहे। तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी एसटीनं अवघ्या 15 रुपयांमध्ये शुद्ध बाटलीबंद पाणी विक्री सुरू केलेली आहे। नाथ जल या नावाचं हे बाटलीबंद पाणी आता टप्प्याटप्प्यानं लवकरच एसटीच्या प्रत्येक स्थानकात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। जिल्ह्यामध्ये एसटीच्या प्रत्येक बस स्थानकामध्ये लवकरच हे नाथ जल पाणी येणार आहे। आंबोली घाटासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यासाठी 52 लाखांचा खर्च होणार आहे। आंबोली घाट परिसरात दरीमध्ये मृतदेह टाकण्याचे प्रकार वाढलेले आहेत, तसंच आंबोली घाट मार्ग गोव्यातून दारूची चोरटी वाहतूक देखील आता वाढतीये। घाटामध्ये अनेकदा वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार देखील पाहायला मिळतात। अशा अवैध धंद्यांना रोखण्यासाठी आंबोली घाट आणि परिसरातील पर्यटन स्थळांवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तुम्ही खारघर, तळोजा, पनवेल भागात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण सध्या या भागातला एअर क्वालिटी मॉनिटरिंग रिपोर्ट समोर आलेला आहे आणि ह्यामध्ये नोंदवल्याप्रमाणे खारघर, तळोजा आणि पनवेल भागामध्ये सकाळच्या वेळेमध्ये प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये राहणारे रहिवासी सकाळी 6 ते 8 या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत असतील तर ते त्यांच्या आरोग्यासाठी घातकही ठरू शकतात।